वेलकम स्टूडेंट टू दी सेकंड चैप्टर ऑफ कैलकुलस ऑफ सेवरल वेरिएबल्स एंड द नेम ऑफ द चैप्टर इज जैकोबियन कॉम्पोजिट फंक्शंस एंड मीन वैल्यू थ्योरम्स। सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न व्हाट इज मीन बाय जैकोबियंस। सो लेट्स सी द डेफिनेशन ऑफ जैकोबियंस। If u and v are functions of two independent variables x and y, that means u is a function of x and y, v is a function of x and y, then the determinant dy by u upon dy by x, म्हणजे u कसला function आहे, x चा पण आहे, y चा पण आहे, u चा विथ रिस्पेक्ट टू y x डेरिवेटिव घ्यायचा, y डेरिवेटिव घ्यायचा, तो इथे लिहायचा पार्शियल डेरिवेटिव डे बाय यू अपॉन डे बाय एक्स, डे बाय यू अपॉन डे बाय वाय, डिटर्मिनंट साइन मध्ये, ओके। देन वी इज ऑल्सो ए फंक्शन ऑफ एक्स एंड वाय, देन टेक पार्शियल डेरिवेटिव ऑफ वी विथ रिस्पेक्ट टू एक्स एंड विथ रिस्पेक्ट टू वाय एंड पुट हियर डे बाय वी अपॉन डे बाय एक्स, डे बाय वी अपॉन डे बाय वाय इज कॉल्ड जैकोबियन ऑफ यू कॉमा वी विथ रिस्पेक्ट टू एक्स एंड वाय। खूपच इजी आहे, दोन फंक्शन आहेत, एक्स एंड वाय काय आहे, टू इंडिपेंडेंट व्हेरिएबल, म्हणजे एक्स एंड वायच्या व्हॅल्यूवरती यू डिपेंड नाहीये, ओके। देन दिस कॅन बी रिटन एज डॅबा यू व्ही अपॉन डॅबा एक्स वाय ऑर जैकोबियन ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वाय, यू कॅन रीड लाईक इन एनीवेज। नाऊ these are the functions of two independent variable. If we take three independent variable and three functions, okay, mai yacha jacobian kasa asel, u cha with respect to x gaycha, y gaycha, z gaycha, te eka row madhe lihayche like this, jacobian of dava of u v w upon dava of x y z is equals to डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, डॅबा यू अपॉन डॅबा वाय, डॅबा यू अपॉन डॅबा झेड। पुन्हा व्हीचा विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स वाय झेड घ्यायचा, सिमिलरली लिहायचा। खूपच इझी प्रॉब्लेम असणार आहे यावरचे। नंतर सेम वे डब्ल्यूचा विथ रिस्पेक्ट एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि डिटर्मिनंट मध्ये साइन मध्ये पुट करायचा आणि हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर जे आउटकम असेल ते काय असलं, काय असणार आहे, आपलं जॅकोबियन असणार आहे, ठीक आहे। यावरच एक्झाम्पल बघूया आपण, बघा मग एक्स फंक्शन आहे आपलं, कसलं फंक्शन आहे, एक्स इज ए फंक्शन ऑफ आर थिटा, वाय इज ए फंक्शन ऑफ आर थिटा। आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, डॅबा ऑफ एक्स वाय अपॉन डॅबा आर थिटा अँड डॅबा आर थिटा अपॉन डॅबा एक्स वाय, म्हणजे जॅकोबियन ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू आर कॉमा थिटा, सिमिलरली जॅकोबियन ऑफ आर थिटा विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वाय, हे काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचे। पहिलं तर खूपच इझी आहे, एक्सचा काय घ्यायचा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर, आपल्याकडे एक्स गिव्हन आहे ना, एक्स इज इक्वल्स टू काय, आर कॉस थिटा, मग एक्सचा विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह आर घ्याल, नंतर काय घ्याल, थिटा घ्याल, सो वी गेट डॅबा एक्स अपॉन डॅबा आर, काय भेटलेला आहे, आर विथ रिस्पेक्ट टू आर घेतोय म्हणून आर चा डेरिव्हेटिव्ह वन कॉस थिटा ऍज इट इज, वन इंटू कॉस थिटा कॉस थिटा, अँड एक्सचा विथ रिस्पेक्ट टू थिटा आर ऍज इट इज असेल, कॉस थिटाचा काय होऊन जाईल, मायनस साईन थिटा, सो मायनस आर साईन थिटा। सिमिलरली आता कशासाठी बघणार आहोत, आपण वाय साठी बघणार आहोत, वाय इज अ फंक्शन ऑफ आर अँड थिटा, सो वी आर गोइंग टू फाइंड डॅबा वाय अपॉन डॅबा आर अँड डॅबा वाय अपॉन डॅबा थिटा, सो दिस इज वाय अँड डॅबा वाय अपॉन डॅबा आर इज इक्वल्स टू व्हॉट, डेरिव्हेटिव्ह ऑफ आर इज वन, वन इंटू साईन थिटा इज साईन थिटा अँड डॅबा वाय अपॉन डॅबा थिटा इज आर कॉस थिटा बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन थिटा इज कॉस थिटा। सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवावा लागणार आहे, खूपच इझी आहे, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू आर थिटा इथे लिहायचा, वायचा विथ रिस्पेक्ट टू आर थिटा इथे लिहायचा, ठीक आहे। सो डॅबा
एक्स वाय अपॉन डेबा आर थीटा इज इक्वल टू डेबा एक्स अपॉन डेबा आर, डेबा एक्स अपॉन डेबा आर, डेबा एक्स अपॉन डेबा थीटा, डेबा वाय अपॉन डेबा आर, डेबा वाय अपॉन डेबा थीटा. सो पुट दी ऑल दी वैल्यूज हियर, वी आर ऑलरेडी हैव ऑल दीज वैल्यूज, सो जस्ट पुट हियर. सो डेबा एक्स अपॉन डेबा आर काय कैलक्युलेट केलेला आहे आपण, कॉस थीटा. डेबा आर अपॉन डेबा थीटा काय कैलक्युलेट केलाय, मायनस आर साइन थीटा. देन डेबा वाय अपॉन डेबा आर साइन थीटा, अँड डेबा वाय अपॉन डेबा थीटा काय कैलक्युलेट केलेलं आहे आपण, आर कॉस थीटा. सो टेक दी क्रॉस प्रोडक्ट हियर, कॉस थीटा इंटू आर कॉस थीटा इज आर कॉस स्क्वेअर थीटा, मायनस मायनस गेट्स प्लस, आर साइन थीटा इंटू साइन थीटा इज आर साइन स्क्वेअर थीटा. टेक आर एज ए कॉमन फ्रॉम बोथ साइड, सो वी गेट आर इन ब्रैकेट साइन स्क्वेयर थीटा प्लस कॉस स्क्वेयर थीटा, एंड वी नो दैट दिस इज दी मैथमेटिकल आइडेंटिटी विच गिव्स द वैल्यू वन. सो आर इंटू वन इज आर, सो वी जस्ट गेट हियर आर. सो डेबा एक्स वाय अपॉन डेबा आर थीटा इज इक्वल टू व्हाट, आर. हा झाला पहिला पार्ट. देन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आर चा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय घ्यायचं, आणि थीटाचा विथ रिस्पेक्ट टू एक्स एन वाय. त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, आर जे फंक्शन आहे ते एक्स आणि वाय मध्ये रिप्रेझेंट करावं लागणार आहे. थीटा जे फंक्शन आहे ते कशात रिप्रेझेंट करावं लागणार आहे, एक्स एन वाय मध्ये रिप्रेझेंट करावं लागणार आहे. मग नंतर आपण डॅबा आर अपॉन डॅबा एक्स, डॅबा आर अपॉन डॅबा वाय, देन डॅबा थीटा अपॉन डॅबा एक्स, अँड डॅबा थीटा अपॉन डॅबा वाय हे कॅल्क्युलेट करणार आहे. हाच काय असणार आहे आपला जॉकोबियन, डॅबा आर थीटा विथ डॅबा एक्स वाय. ओके, सो बघा मग आता हे आर मध्ये कसं कन्वर्ट, एक्स अँड वाय मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. बघा, एक्स इज इक्वल टू काय आपल्याकडे, आर कॉस थीटा, आणि वाय इज इक्वल टू काय आपल्याकडे, आर साइन थीटा. सो वाय अपॉन एक्स घेऊ आपण, वाय अपॉन एक्स काय येईल, आर साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा. सो आर आर गेट्स कॅन्सल, जस्ट रिमेन इज वाय अपॉन एक्स इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज जस्ट टॅन थीटा. सो वी गेट हियर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. बघा थीटा कशात कन्वर्ट झालंय, एक्स अँड वायच्या टर्म मध्ये टोटली कन्वर्ट झाले. हा काय भेटलेला आपल्याला, थीटा. फक्त फंक्शन भेटले म्हणजे आपला प्रॉब्लेम जवळजवळ सॉल्व्ह होईल. नेक्स्ट बघा, दोघांचा स्क्वेअर घेऊ, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे काय होऊन जाईल, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. वाय स्क्वेअर काय होऊन जाईल, आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. टेक आर स्क्वेअर कॉमन, सो वी गेट हियर आर स्क्वेअर इन ब्रॅकेट इज कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, जो रिमेनिंग इज जस्ट आर स्क्वेअर. म्हणजे बघा हे फंक्शन आर जे आर स्क्वेअर जे ते कशात कन्वर्ट झालेले आपलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथून पुढे प्रॉब्लेम तुमचा इझी झालेला आहे, ठीक आहे. सो दिस इज एक्स अँड दिस इज वाय. आफ्टर स्क्वेअरिंग एक्स अँड वाय वी गेट अँड ऍडिंग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. देन टेक आर स्क्वेअर एज ए कॉमन, सो जस्ट रिमेन इज कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, अँड द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज वन. सो आर स्क्वेअर इंटू वन इज जस्ट आर स्क्वेअर. सो वी गेट हियर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, आर स्क्वेअर. नाउ वी हॅव टेकन ऑल्सो वाय अपॉन एक्स इज इक्वल टू आर साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा. वायची व्हॅल्यू काय होती, आर साइन थीटा होती, एक्सची काय होती, आर कॉस थीटा. सो फ्रॉम दिस वी गेट थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. नाव बघा आता काय काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आपल्याला. आधीच बोललो होतो ना तुम्हाला, डॅबा आर अपॉन डॅबा एक्स, डॅबा आर अपॉन डॅबा वाय, ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण याचा विथ रिस्पेक्ट टू काय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आर कसलं कसलं फंक्शन आहे, एक्स अँड वायचं आहे ना. सो आधी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं, नंतर विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं, वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो आर स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह कसं होऊन जाईल, आर स्क्वेअरचा काय होऊन जाईल, टू आर, आणि आरचा काय होईल, डॅबा आर अपॉन डॅबा एक्स. पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय ना, फंक्शन ऑफ फंक्शन. आर स्क्वेअरचा काय होऊन जाईल, टू आर इंटू डॅबा आर अपॉन डॅबा एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा काय होऊन जाईल, टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, झिरो. सो डॅबा आर अपॉन डॅबा एक्स काय होऊन जाईल, टू आरला इकडे पाठवल्यानंतर
हार्ट टू आणि हार्ट टू गेट्स कॅन्सल एक्स अपॉन आर म्हणजे डॅब आर अपॉन डॅब एक्स काय आपल्याला मिळालेला आहे. ओके एक्स अपॉन वाय. सिमिलरली नेक्स्ट बघा मग पुन्हा याचा आपल्याला काय लागणार आहे डॅब आर अपॉन डॅबा वाय लागणार आहे ना. डॅब आर अपॉन डॅब एक्स कॅल्क्युलेट केलेला आहे डॅबा आर अपॉन डॅबा वाय लागणार आहे. सो याचा विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा वाय घ्यायचा. सो वी गेट हिअर टू आर इंटू डॅब आर अपॉन डॅबा वाय इज इक्वल टू व्हॉट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह झिरो होऊन जाईल वाय स्क्वेअरचा काय होऊन जाईल टू वाय. पण आपल्याला काय लागतोय डॅब आर अपॉन डॅबा वाय. सो टू आर गेट्स हिअर सो डॅब आर अपॉन डॅबा वाय इज इक्वल टू 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 गेट्स कॅन्सल अँड जस्ट रिमेन इज व्हॉट वाय अपॉन आर. आता आर साठी विथ रिस्पेक्ट टू एस आणि विथ रिस्पेक्ट टू आय पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केलेले. आता थीटा साठी फाइंड आउट करायचं ठीक आहे. सो थीटा इज इक्वल टू व्हॉट टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स वी हॅव ऑलरेडी कॅल्क्युलेटेड इट. सो जस्ट टेक पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड विथ रिस्पेक्ट टू आय. सो फर्स्ट डॅबा थीटा अपॉन डॅबा एक्स इज इक्वल टू व्हॉट याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. सिमिलरली सेम आहे वन अपॉन वन प्लस वाय अपॉन एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि नंतर कोणाचा डेरिव्हेटिव्ह वाय अपॉन एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून वाय अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. सो आय एम डायरेक्टली रायटिंग इट. सो मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर बघा मग हा मायनस वाय इथे गेला ठीक आहे. वन इंटू मायनस वाय इज मायनस वाय. एक्स स्क्वेअर इथे आणलेला आहे आपण ठीक आहे. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन वन प्लस हा सेपरेट केल्यानंतर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होईल ना. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरला काय राहील एक्स स्क्वेअर. सो दिस एक्स स्क्वेअर दिस एक्स स्क्वेअर गेट्स कॅन्सल वी गेट मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बद्दल काय आलंय आपल्याकडे आर स्क्वेअर. सो वी गेट डायरेक्टली हिअर मायनस वाय अपॉन आर स्क्वेअर. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे देन वी आर गोइंग टू फाइंड विथ रिस्पेक्ट टू वाय. सेम आहे वन अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वन प्लस वाय वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर कोणाचा डेरिव्हेटिव्ह वाय अपॉन एक्सचा वाय अपॉन एक्सचा विथ रिस्पेक्ट टू काय घेतो वाय डेरिव्हेटिव्ह. सो जस्ट इट इज वन अपॉन एक्स. सो हिअर अवर एक्स इथे सेपरेट केल्यानंतर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर स्क्वेअर सेपरेट केल्यानंतर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होईल. नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर वन इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. सो दिस एक्स विल कॅन्सल विथ दिस स्क्वेअर एक्स. सो डिनॉमिनेटरला काय उरेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि हा जो डिनॉमिनेटरला एक्स उरला होता तो वरती जाताना न्युमरेटरला जाईल. सो काय उरलंय एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि माहिती एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बद्दल काय पुट करू शकतो आपण आर स्क्वेअर. सो आपण काय केलेलं पुट केलेलं ठीक आहे. आता चारही व्हॅल्यू भेटलेल्या आहेत आपल्याला ही पण व्हॅल्यू ह्या सर्व व्हॅल्यू काय केलेल्या आहेत आपण कॅल्क्युलेट केलेलं. डॅब आर अपॉन डॅब एक्स काय भेटलेलं आहे आपण एक्स अपॉन आर. नंतर डॅब आर अपॉन डॅबा वाय वाय अपॉन आर ते पुट केलेलं आहे. नंतर मायनस वाय अपॉन एक्स आर स्क्वेअर एक्स अपॉन आर स्क्वेअर. सो या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण डिटर्मिनंट घेतला यांचा क्रॉस प्रॉडक्ट एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आर इंटू आर स्क्वेअर आर क्यू प्लस हा मायनस आहे मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस वाय इंटू वाय वाय स्क्वेअर अपॉन आर इंटू आर स्क्वेअर आर क्यू. सो वी गेट हिअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून न्युमरेटरची काय होईल ऍडिशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन आर क्यू. And we know that this is the value of r square. So r square upon r cube is just remain is 1 upon r. So baga, we get here dabba r theta upon dabba xy is equals to 1 upon y. Ata ek lakshat gya. Dabba xy upon dabba r theta aplela kai bit lila to r bit lila to. Hai ki lakshat. Hey baga, dabba xy upon dabba r theta is equals to kai bit lila to r. Ani dabba r theta. डॅबा
आर थीटा अपॉन डाबा एक्स वाई इज इक्वल टू काय कैलक्युलेट के लिए 1/r त्या दोघांचा प्रोडक्ट काय मग आर इंटू 1/r इज 1 सो दिस इज अवर रिजल्ट त्याचा प्रूफ पण बघणार आहोत त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा मग वी हॅव गिवन इफ वाय वन इज इक्वल्स टू एक्स टू एक्स थ्री अपॉन एक्स वन कॉमा वाय टू इज इक्वल्स टू एक्स थ्री एक्स वन अपॉन एक्स टू कॉमा वाय थ्री इज इक्वल्स टू एक्स वन एक्स टू अपॉन एक्स थ्री शो दॅट द जॉकोबियन ऑफ वाय वन वाय टू वाय थ्री विथ रिस्पेक्ट टू एक्स वन एक्स टू एक्स थ्री इज 4 खूपच इझी रिझल्ट आहे जॉकोबियनचा फक्त फॉर्म्युला लक्षात राहिला म्हणजे संपला विषय आता वाय कसलं फंक्शन आहे एक्स वन एक्स टू एक्स थ्रीचं वाय टू कसलं फंक्शन आहे एक्स वन एक्स टू एक्स थ्रीचं वाय थ्री कसलं फंक्शन आहे एक्स वन एक्स टू एक्स थ्रीचं सो जॅकोबियन ऑफ वाय वन वाय टू वाय वन वाय टू वाय थ्री विथ रिस्पेक्ट टू एक्स वन एक्स टू अँड एक्स थ्री सो वाय वनचं काय घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स वन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्स टू घ्यायचं एक्स थ्री घ्यायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि इथे लिहायचं ठीक आहे वाय टूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वन वाय टूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स टू वाय टूचा विथ रिस्पेक्ट टू काय एक्स थ्री डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ठीक आहे देन वाय थ्रीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वन एक्स टू अँड एक्स थ्री सो जस्ट राईट लाईक दिस आता वाय वनचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वन इथे बघा काय होऊन जाईल वन अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर सो एक्स टू एक्स थ्री ऍज इट इज असेल आणि वन अपॉन एक्स वनचा डेरिव्हेटिव्ह काय असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स वन मायनस वन अपॉन एक्स वन स्क्वेअर सो आपण तो डायरेक्ट लिहिलेला आहे ठीक आहे नंतर वाय वनचा विथ रिस्पेक्ट टू एक्स टू वाय वनचा विथ रिस्पेक्ट टू एक्स टू म्हणजे याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स टू एक्स टूचा डेरिव्हेटिव्ह वन होऊन जाईल वन इंटू एक्स थ्री आणि डिनॉमिनेटरला ऍज इट इज एक्स थ्री अपॉन एक्स वन सिमिलरली वाय वनचा विथ रिस्पेक्ट टू एक्स थ्री म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह वन होऊन जाईल एक्स टू अपॉन एक्स वन ऍज इट इज देन वाय टूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वन हा वाय टू आहे वाय टूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वन याचा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वन डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर एक्स वनचा डेरिव्हेटिव्ह वन जस्ट रिमेन इज एक्स थ्री अपॉन एक्स टू सिमिलरली वाय टूचा काय विथ रिस्पेक्ट टू एक्स टू ओके हा तुमचा टू आहे मग इथे काय सेम जसं इथे केलं होतं तसं एक्स थ्री एक्स वन मायनस एक्स थ्री एक्स वन अपॉन एक्स टू स्क्वेअर देन वाय टूचा विथ रिस्पेक्ट टू काय एक्स थ्री एक्स थ्रीचा डेरिव्हेटिव्ह वन एक्स वन अपॉन एक्स टू उरणार आहे देन वाय थ्रीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वन याचा काय घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स वन काय उरेल एक्स टू अपॉन एक्स थ्री विथ रिस्पेक्ट टू एक्स टू घेतला तर एक्स वन अपॉन एक्स थ्री विथ रिस्पेक्ट टू एक्स थ्री घेतला तर मायनस एक्स वन एक्स टू अपॉन एक्स थ्री स्क्वेअर आले लक्षात बघा मग आपण काय काय कॉमन काढू शकतो बघा इथे बघा थ्रू आउट जर पहिल्या रोला आपण एक्स वन ने मल्टीप्लाय केलं ओके याला पण एक्स वन ने मल्टीप्लाय केलं याला पण एक्स वन ने याला पण काय केलं आपण एक्स वन ने मल्टीप्लाय केलं म्हणजे डिनॉमिनेटरला पण करावंच लागेल ना आपल्याला म्हणजेच काय होऊन जाईल इथे एक्स वन स्क्वेअर होऊन जाईल इथे एक्स वन स्क्वेअर होऊन जाईल मग थ्रू आउट एक्स वन स्क्वेअर एक्स वन स्क्वेअर आपण काय करू शकतो कॉमन काढू शकतो ठीक आहे सो रिमेन इज व्हॉट बघा इथे तर काहीच नसणार आहे कारण की एक्स वन ने मल्टीप्लाय केलं डिवाइड केलं तर एक्स वन गेट्स कॅन्सल मायनस एक्स टू एक्स थ्री उरणार आहे इथे एक्स वन ने न्युमरेटरला न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरला एक्स वन ने मल्टीप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला एक्स वन स्क्वेअर उरेल आणि वरती काय उरेल एक्स वन एक्स थ्री इथे पण काय एक्स वन एक्स टू ओके सिमिलरली इथे थ्रू आउट आपण एक्स टू ने मल्टीप्लाय अँड डिवाइड केलंय ठीक आहे म्हणजे इथे एक्स टू स्क्वेअर होऊन जाईल वरती काय एक्स वन एक्स टू इथे तर काहीच होणार आहे इथे काय होऊन जाईल एक्स वन सॉरी एक्स टू एक्स थ्री अपॉन एक्स टू स्क्वेअर सो फ्रॉम दिस वी आर गोइंग टू टेक कॉमन एक्स टू स्क्वेअर डिटर्मिनंट मध्ये हे आपण काय करू शकतो कॉमन काढू शकतो एखाद्या रो मध्ये एक एलिमेंट कॉमन असेल तर तो डायरेक्टली आपण बाहेर घेऊ शकतो किंवा कॉलम मध्ये जरी एक एलिमेंट कॉमन असेल तर तो आपण डायरेक्टली काय घेऊ शकतो डिटर्मिनंटच्या बाहेर घेऊ शकतो सेम वे इथनं काय कॉमन निघेल मग एक्स थ्री ने न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं मल्टीप्लाय इथे एक्स थ्री स्क्वेअर इथे एक्स थ्री स्क्वेअर इथे एक्स थ्री स्क्वेअर म्हणजे वन अपॉन एक्स थ्री स्क्वेअर पूर्ण रो मध्ये एक्स वन अपॉन एक्स थ्री स्क्वेअर कॉमन आहे सो जस्ट एक आउटसाइड द डिटर्मिनंट सो रिमेनिंग इज
एक्स थ्री एक्स टू एक्स थ्री इथे काय एक्स वन एक्स थ्री इथे काय जस्ट दिस टर्म एज इट इज. बघा मग अजून पुन्हा बघा या कॉलम मध्ये एक्स टू कॉमन निघू शकतो ना, कॉलम मध्ये एक एलिमेंट कॉमन आहे इथे पण एक्स टू एक्स टू एक्स टू कॉमन आहे, म्हणजे इथनं एकदा एक्स टू कॉमन निघेल आणि इथनं एकदा एक्स टू कॉमन निघेल, म्हणजे एक्स टू इंटू एक्स टू एक्स टू स्क्वेअर. इथे एक्स वन आहे एक्स वन आहे एक्स वन आहे, इथे पण एक्स वन एक्स वन एक्स वन आहे, म्हणजे एक्स वन स्क्वेअर कॉमन निघेल. नंतर एक्स थ्री पण कॉमन निघेल, एक्स थ्री एक्स थ्री एक्स थ्री, नंतर पुन्हा एक्स थ्री एक्स थ्री एक्स थ्री. सो एक्स थ्री इंटू एक्स थ्री स्क्वेअर. सो रिमेनिंग इज मायनस वन 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 मायनस वन वन, कारण की सगळेच कॉमन निघताय ना, आणि हे काय करेल एकमेकांना कॅन्सल करेल न्यूमरेटर, आणि याचा फक्त काय घ्यायचा डिटर्मिनंट, डिटर्मिनंट तर तुम्हाला घेताच येतो आणि तो काय येणार आहे मग फोर, आणि तेच आपल्याला काय करायचं होतं शो करायचं होतं. आलं इथपर्यंत लक्षात? देन आपण नेक्स्ट बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ जॅकोबियन्स. टोटली तीन प्रॉपर्टी आहेत जॅकोबियनच्या. फर्स्ट प्रॉपर्टी बघा, जे आता आपण व्हेरीफाय केली आहे ना, कोणती प्रॉपर्टी? ही प्रॉपर्टी आपण काय केली होती, जस्ट व्हेरीफाय केली होती ना, ती आपल्याला विथ प्रूफ शो करायची. ठीक आहे, फर्स्ट प्रॉपर्टी बघा मग. इफ यू अँड वी आर दी फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. यू आणि वी कसले फंक्शन आहेत? एक्स अँड वायचे फंक्शन आहेत. ठीक आहे, देन वी हॅव टू शो दॅट डॅबाय यू व्ही अपॉन डॅबाय एक्स वाय क्रॉस डॅबाय एक्स वाय अपॉन डॅबाय यू व्ही, म्हणजे यूव्हीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय कॉमा एक्स वायचा विथ रिस्पेक्ट टू यू व्ही जॅकोबियन, आणि या दोघांचं प्रॉडक्ट काय असणार आहे? वन असणार आहे, हे शो करायचंय. सो प्रूफ कडे बघूया आपण. यू अँड वी आर दी फंक्शन ऑफ एक्स एक्स वाय, म्हणजे यू कसलं फंक्शन आहे? एक्स अँड वायचं. व्ही कसलं फंक्शन आहे? एक्स अँड वायचं, म्हणजे वी कॅन राईट लाईक दिस, आपण असं लिहितो ना, u इज अ फंक्शन ऑफ x अँड y, आणि त्याला काय म्हटलंय? कॅपिटल u. इथे v ला काय? स्मॉल v x कॉमा वाय, म्हणजे याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. ठीक आहे, मग डायरेक्टली LHS कन्सिडर केलं. ठीक आहे, डॅबाय यू व्ही अपॉन डॅबाय एक्स वाय क्रॉस डॅबाय एक्स वाय अपॉन डॅबाय यू व्ही इज इक्वल्स टू व्हॉट? डायरेक्टली डिटर्मिनंट याचा काय? जॅकोबियन घेतला काय येईल? यू चा विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय, यू चा विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय, व्हीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय, ते घेतलेले क्रॉस याचा काय? एक्सचा विथ रिस्पेक्ट टू यू व्ही, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू यू व्ही घेतलाय, वायचा विथ रिस्पेक्ट टू यू व्ही घेतलाय. ठीक आहे, आलं लक्षात? देन बघा मग इथे काय केलं आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने कन्सिडर केलंय, नंतर काय करायचं आपल्याला? आपल्याला माहिती एक गोष्ट माहिती असेल तुम्हाला, डिटर्मिनंट ऑफ ए बी. हे काय डिटर्मिनंट आहे ना, डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू कसं लिहू शकतो? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी, म्हणजे हा ए मॅट्रिक्स असेल हा बी मॅट्रिक्स असेल तर त्या दोघांचा डिटर्मिनंट सेपरेटली तो कशाचे इक्वल असणार आहे? त्या दोघांच्या प्रॉडक्ट बरोबर, प्रॉडक्टच्या डिटर्मिनंट बरोबर काय असणार आहे? इक्वल असणार आहे. सो घ्या मग क्रॉस प्रॉडक्ट. डिटर्मिन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट माहितीच आहे, डॅबाय यू अपॉन डॅबाय एक्स इंटू डॅबाय एक्स अपॉन डॅबाय यू प्लस डॅबाय यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा वाय अपॉन डॅबाय यू, ही सेकंड टर्म. देन एने याला मल्टीप्लाय केलं तर हा एलिमेंट भेटणार, देन एला एने याला केलं तर हा, आणि एने याला केलं तर हा मॅट्रिक्सचा एलिमेंट भेटणार. ठीक आहे, सो बघा मग सेकंड कसं येईल, डॅबाय यू अपॉन डॅबाय एक्स इंटू डॅबाय एक्स अपॉन डॅबा व्ही, डॅबाय यू अपॉन डॅबाय एक्स इंटू डॅबाय एक्स अपॉन डॅबाय व्ही प्लस डॅबाय यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा वाय अपॉन डॅबा व्ही. लास्ट इयरला मॅट्रिक्स अल्जेब्रा झाले त्यामुळे काही अडचण असेल. ठीक आहे, इथपर्यंत आलो. नाव जे इक्वेशन नंबर फर्स्ट होतं आपलं, आता ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करायचे? आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे बघा हे काय होतं, इक्वल्स टू काय दाखवायचं? वन दाखवायचं, म्हणजे हा टोटली इक्वल्स टू काय दाखवायचं? वन दाखवायचं. सर वन दाखवायचं असेल तर या आधी व्हॅल्यू माहित पाहिजे ना आपण. ठीक आहे, सो आपल्याकडे इक्वेशन नंबर वन काय होतं हे बघा. इक्वेशन नंबर काय? यू इज इक्वल्स टू यू ऑफ एक्स वाय. मग डिफरन्शिएट वन अँड टू, म्हणजे जे वन अँड टू इक्वेशन होतं ना आपलं, ते काय करायचं? डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू यू अँड व्ही, व्ही गेट. मग बघा मग डॅबाय यू अपॉन डॅबाय यू काय भेटणार? इक्वल्स टू वन. ओके, बट यू कसलं कसलं फंक्शन आहे? एक्स अँड वायचं फंक्शन आहे, म्हणजेच काय होऊन जाईल हे बघा.
यू इज इक्वल्स टू का है यू ऑफ एक्स वाय डेबाई यू अपॉन डेबाई यू घ्यायचा असेल तर तो ऑब्विसली वन येणार आहे. बट इथे यू कसलं कसलं फंक्शन आहे डेबा एक्स एक्स आणि वायचं फंक्शन आहे ना, म्हणून हे अशा पद्धतीने येणार आहे. पुन्हा यू कसलं फंक्शन आहे तुमचं वायचं पण आहे, म्हणून डेबाई यू अपॉन डेबा वाय इंटू डेबा वाय अपॉन डेबा यू, कारण की विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घेतोय आपण यू घेतो. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे राईट डाऊन, ती व्हॅल्यू काय आलेली आहे वन आले, कारण की डॅबा यू अपॉन डॅबा यू काय असणार आहे वन असणार आहे. ओके सो तुम्ही व्हेरीफाय करा बरं, हीच ती व्हॅल्यू का डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स अपॉन डॅबा यू प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा यू अपॉन सॉरी डॅबा वाय अपॉन डॅबा यू, म्हणजे ही टोटल व्हॅल्यू काय भेटली इथे वन. सिमिलरली यूचा विथ रिस्पेक्ट टू व्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, बट यू मध्ये व्ही ची टर्म आहे का नाही, म्हणजे डायरेक्टली पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे झिरो येणार आहे. मग ते कसं लिहू शकतो आपण, बट यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय असणार आहे, म्हणून डॅबाय यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबाय एक्स अपॉन डॅबा व्ही प्लस डॅबाय यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा वाय अपॉन डॅबा व्ही, हे तुम्हाला इझिली लक्षात राहील. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात असू द्या, ठीक आहे. आणि तो काय असणार आहे झिरो असणार आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय भेटलेली आपण झिरो. सिमिलरली थर्ड जे इक्वेशन होतं व्ही इज इक्वल्स टू व्ही ऑफ एक्स वाय, सो याचा पुन्हा विथ रिस्पेक्ट टू यू आणि व्ही डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डॅबा व्ही अपॉन डॅबा यू काय येणार आहे झिरो येणार आहे, आणि डॅबा व्ही अपॉन डॅबा व्ही काय येणार आहे आपला डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह वन येणार आहे, ठीक आहे. सो तुम्ही लक्षात घ्या ह्या सगळ्या व्हॅल्यू, ही वन आली, ही झिरो आली, ही झिरो आली आणि ही वन आली, या ज्या चारही व्हॅल्यू आहेत या त्याच आहेत, ठीक आहे. सो आपण डायरेक्टली या फोर्थ युझिंग फोर्थ इन थ्री, सो डायरेक्टली आपण एलएचएस लिहिली, ही साईट लिहिली, ठीक आहे. त्यानंतर डायरेक्टली आपण पुट केल्यानंतर इथे काय वन झिरो झिरो वन आणि हा डिटर्मिनंट काय असतो वन. इन दिस वे वी हॅव प्रूव दिस फर्स्ट प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी हे शो करायचं होतं काय कॅल्क्युलेट केलेलं आहेत आणि त्यानंतर ते आपण काय केलेलं आहे डायरेक्टली पुट केलेलं आहे. इन दिस वे आपण काय केले फर्स्ट प्रॉपर्टी प्रूव्ह केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. If x is equals to uv, y is equals to u plus v upon u minus v, काय कॅल्क्युलेट करायचंय डॅबा uv upon डॅबा xy. बघा x कसलं फंक्शन आहे u आणि v चं, म्हणून आपण x चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आणि v इझिली कॅल्क्युलेट करू शकतो ना. काय करू शकतो x, बघा सगळ्यात आधी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय डॅबा uv upon डॅबा xy, हे काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. बट आपल्याला माहिती आहे की हे आपल्यासाठी थोडं किचकट काम होणार आहे, डिफिकल्ट असणार आहे, ठीक आहे. बिकॉज आपण एक्सचा विथ रिस्पेक्ट टू यू आणि व्ही घेऊ शकतो, वायचा विथ रिस्पेक्ट टू यू आणि व्ही काय घेऊ शकतो डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो ना. बट आपल्याकडे एक आत्ताच प्रॉपर्टी काय ही प्रॉपर्टी आहे ना आपल्याकडे, मग समजा हा जॉकोबियन माहित असेल तर हा इकडे पाठवल्यानंतर हा ऑब्व्हियसली काय मिळणार आहे आपल्याला. समजा हा जर कॅल्क्युलेट करता आला तर हा पण भेटणार, म्हणजे दोघांपैकी एकही भेटला तरी आपल्याला दुसरा कॅल्क्युलेट करणार, फक्त रेसिप्रोकल घ्यायचा आहे. जे काही आन्सर असेल त्याचा काय घ्यायचा आहे फक्त रेसिप्रोकल. समजा फोर आलं तर त्याचा रेसिप्रोकल किती असणार वन अपॉन फोर. मग आपल्याला इथे बघा एक्सचा विथ रिस्पेक्ट टू यू आणि व्ही फाइंड आउट करणं इझी आहे, वायचा विथ रिस्पेक्ट टू यू आणि व्ही फाइंड आउट करणं इझी आहे, म्हणजे हा जॉकोबियन जो आहे तो कॅल्क्युलेट करणं इझी आहे. पण विचारला कोणता आहे, त्यांनी हा विचारलाय. सो ठीक आहे, आपण हा इझिली कॅल्क्युलेट करू शकतो म्हणून इझिली कॅल्क्युलेट करून घेऊ आणि इकडे पाठवून देऊ, म्हणजे वन अपॉन दिस टर्म, म्हणजे काय भेटणार आहे आपल्याला डायरेक्टली हे भेटणार, ठीक आहे. नाहीतर तुम्ही यू आणि व्ही मध्ये कन्वर्ट करत बसणार त्याच्यात तुमचा खूप वेळ वाया जाणार आहे, म्हणून या फॉर्म्युलाचा तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारे यूज होणार आणि हा प्रत्येक ठिकाणी लागणार, ठीक आहे. सो बघा सोल्युशन मध्ये हिअर इट इज इझी टू फाइंड डॅबा एक्स अपॉन डॅबा यू डॅबा एक्स अपॉन डॅबा व्ही डॅबा वाय अपॉन डॅबा यू डॅबा वाय अपॉन डॅबा व्ही, कारण की एक्स कसलं फंक्शन आहे यू व्हीचं फंक्शन आहे, म्हणून यू आणि व्ही विथ रिस्पेक्ट टू यू व्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. वाय कसलं फंक्शन आहे यू व्हीचं, सो विथ रिस्पेक्ट टू यू व्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो.
but to find dabba u upon dabba x, dabba u upon dabba y, dabba v upon dabba x, dabba v upon dabba y is comparatively difficult. So we will use this formula to calculate dabba u upon dabba v upon dabba x upon dabba x comma y. म्हणजे आपण याचा फॉर्म्युला यूज करणार आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे, दिस इज अवर फॉर्म्युला. सो जे इझी आहे ते कॅल्क्युलेट करू. डॅबा एक्स अपॉन डॅबा एक्स वाय अपॉन डॅबा यूव्ही हा फॉर्म्युला आहे. एक्स विथ रिस्पेक्ट टू यूव्ही, वायचा विथ रिस्पेक्ट टू यूव्ही. सो एक्स विथ रिस्पेक्ट टू यू काय येईल बरं? एक्स विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह जस्ट व्ही. देन एक्स विथ रिस्पेक्ट टू व्ही काय येईल? यू आलेला आहे. ठीक आहे, देन वायचा विथ रिस्पेक्ट टू यू, वायचा विथ रिस्पेक्ट टू यू, आणि हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. कोणता फॉर्म्युला यूज करू शकतात तुम्ही? इथे पण यूचं फंक्शन आहे, इथे पण यूचं फंक्शन आहे, म्हणजे आपल्याकडे तो फॉर्म्युला अवेलेबल आहे. त्याने तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेट केलं तर काय जाईल? मायनस टू व्ही अपॉन यू मायनस व्ही ब्रॅकेट स्क्वेअर. सेम आहे डॅबा वाय अपॉन डॅबा व्ही, याचा पुन्हा दोघं व्हीचे फंक्शन आहे, म्हणून तुम्ही तो फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, सो वी गेट हियर टू यू अपॉन यू मायनस व्ही ब्रॅकेट स्क्वेअर. बघा मग इथे व्ही आहे, बघा खाली काय, ही टर्म पूर्ण रो मध्ये कॉमन आहे, सो कॉमन काढली. व्ही इथे आणि इथे ह्या पूर्ण कॉलम मध्ये कॉमन आहे म्हणून व्ही कॉमन काढलाय. यू आणि यू पूर्ण कॉलम मध्ये कॉमन आहे म्हणून इथे कॉमन काढलाय. ठीक आहे, सो ब्रॅकेट मध्ये काय उरलं? वन वन मायनस टू टू, आणि हा सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल? टू प्लस टू म्हणजे किती होऊन जाईल? फोर. म्हणजेच काय आलंय? फोर यू व्ही अपॉन यू मायनस व्ही ब्रॅकेट स्क्वेअर. हा काय आला आपल्याला? डॅबा एक्स वाय अपॉन डॅबा यूव्ही. बट आपल्याला हा कॅल्क्युलेट करायचा होता, फक्त याचा काय घ्या मग? रेसिप्रोकल. हा फॉर्म्युला लिहिलेला आहे, डॅबा एक्स वाय अपॉन डॅबा यूव्ही आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. मग डॅबा यूव्ही अपॉन डॅबा एक्स वाय इज इक्वल टू काय भेटेल? वन अपॉन दिस टर्म. सो हे काय केलेलं आहे आपण? कॅल्क्युलेट केलेलं आहे आताच. आणि हे काय होऊन जाईल? रेसिप्रोकल वरती गेल्यानंतर काय होऊन जाईल? यू मायनस व्ही ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन फोर यूव्ही. इन दिस वे वी हॅव कॅल्क्युलेटेड डॅबा यू व्ही अपॉन डॅबा एक्स वाय अँड वी गॉट दिस इज इक्वल टू इन ब्रॅकेट यू मायनस व्ही ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन फोर यू व्ही. नाऊ फोर्थ एक्झाम्पल इज, बघा खूपच सेम एक्झाम्पल आहे. इफ यू इज इक्वल टू एक्स इंटू वाय इंटू झेड, व्ही इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, डब्ल्यू इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड. म्हणजे बघा यू व्ही डब्ल्यू कोणाचे फंक्शन आहेत? एक्स वाय आणि झेडचे फंक्शन आहेत ना. म्हणजे यू आणि व्हीचा आणि डब्ल्यूचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय आणि झेड काढणं खूपच इझी आहे. बट एक्सचा विथ रिस्पेक्ट टू यू काढणं, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू व्ही काढणं, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू झेड काढणं त्या मानाने काय असणार आहे? डिफिकल्ट असणार आहे. आणि आपल्याला तेच विचारलंय, त्यांनी काय विचारलंय? एक्सचा विथ रिस्पेक्ट टू फाइंड जॉकोबियन जे इज इक्वल टू डॅबा एक्स वाय झेड अपॉन डॅबा यू व्ही डब्ल्यू हा कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, मग बघा हा जर जे सिन्स यू व्ही डब्ल्यू आर एक्सप्लिसिटली गिवन ऍज फंक्शन ऑफ एक्स वाय झेड, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट फंक्शन माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, सो काय हे काय एक्सप्लिसिटली गिव्हन आहेत ना, एक्स आणि वाय आणि झेड. वी फर्स्ट फाइंड आपण काय याच्यावरनं काय, हा जर जे असेल तर याचा जो रेसिप्रोकल असणार तो काय असणार आहे? जे डॅश असणार आहे. इज इक्वल्स टू म्हणजेच काय? यू व्ही डब्ल्यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड काय कॅल्क्युलेट करायचं आहे जॉकोबियन. सो जे डॅश इज इक्वल्स टू डॅबा यू व्ही डब्ल्यू अपॉन डॅबा एक्स वाय झेड. फॉर्म्युला लिहिला यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय आणि झेड इथे लिहिला. ठीक आहे, व्हीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय आणि झेड इथे लिहिला. ठीक आहे, डब्ल्यूचा एक्स वाय झेड इथे लिहिलेले. ठीक आहे, सो यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, यूचा विथ रिस्पेक्ट टू वाय, यूचा विथ रिस्पेक्ट टू झेड. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर वाय झेड उरेल, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं तर एक्स झेड उरेल, विथ रिस्पेक्ट टू झेड घेतलं तर एक्स वाय उरेल. देन व्हीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय आणि झेड, व्हीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तर टू एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, टू वाय विथ रिस्पेक्ट टू झेड, टू झेड. ठीक आहे, देन डब्ल्यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड इथे काय होऊन जाईल? विथ रिस्पेक्ट टू एक्स वन होऊन जाईल, विथ रिस्पेक्ट टू वाय वन होऊन जाईल, विथ रिस्पेक्ट टू झेड वन होऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण
डिटर्मिनेंट फॉर्म मध्ये काय केले, राइट डाउन केलेले. देन बघा मग डिटर्मिनेंट सॉल्व करा, वाय झेड 2y इंटू 1 मायनस 2z, नंतर काय मायनस xz इन ब्रॅकेट 2x मायनस 2z प्लस xy इन ब्रॅकेट 2x मायनस 2y. ठीक आहे, या पद्धतीने लिहिलेलं आहे. नंतर बघा 2 प्रत्येक ठिकाणी आहे त्यामुळे 2 कॉमन काढून घेतलं, जे ज्या टर्म उरलेलं होतं ते इथे आपण काय केलेलं, राईट डाऊन केलेलं. नंतर काय सेपरेट केलेलं म्हणजे वाय झेड ने वायला मल्टीप्लाय केलं तर वाय स्क्वेअर झेड मायनस वाय झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झेड प्लस एक्स झेड स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. अशा पद्धतीने बघा मग आता काय काय कॉमन काढलेले, हे सिम्प्लिफिकेशन साठी केले. ठीक आहे, तुम्ही ह्याच्यात थोडंफार तुमच्या पद्धतीने मॉडिफिकेशन करून केलं तरी चालेल, बट मी बाय बुक जाणार आहे. सो बघा एक्स स्क्वेअरचे टर्म कुठे कुठे, इथे एक एक्स स्क्वेअरची टर्म आहे, इथे एक एक्स स्क्वेअरची टर्म आहे, ती कॉमन काढली. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॉमन काढलं तर काय उरेल, वाय मायनस झेड. देन ही एक एक्सची टर्म आहे आणि ही एक एक्सची टर्म आहे, इथनं जर एक्स कॉमन काढला तर मायनस एक्स कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल, वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर. पुन्हा बघा ही एक वाय झेडची टर्म आहे आणि ही एक काय वाय झेडची टर्म आहे, दोघांमधनं काय वाय झेड कॉमन काढल्यानंतर काय उरेल, इथे वाय, इथे काय उरेल झेड, वाय मायनस झेड. मग बघा अशा पद्धतीने आपलं सोल्युशन आल्यानंतर इथे वाय मायनस झेड, वाय मायनस झेड, वाय मायनस झेड तिघा ठिकाणी कॉमन आहे. सो आपण ते काय घेतले, ब्रॅकेटच्या बाहेर. मग काय उरले मध्ये, एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू, आता बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, म्हणजे वाय मायनस झेड इंटू वाय प्लस झेड. सो वाय मायनस झेड ऑलरेडी कॉमन काढलाय तर काय उरणार आहे, वाय प्लस झेड, इथे काय उरणार आहे, वाय झेड उरणार. ठीक आहे, आता बघा मग अजून काय, एक्स ने इथे दोघं बाजूंना मल्टीप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने आलेले, इथनं काय कॉमन काढू शकतो, मग आपण इथनं आणि इथनं वाय कॉमन काढलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये काय उरेल, झेड मायनस एक्स. इथनं काय कॉमन काढलेलं आहे, आपण एक्स कॉमन काढलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये ही जी टर्म आहे ती दोघं ठिकाणी कॉमन आणायची होती म्हणून. ठीक आहे, सो ब्रॅकेटमध्ये इथे पुन्हा काय उरलाय, झेड मायनस एक्स. सो दिस इज झेड मायनस एक्स, दिस इज झेड मायनस एक्स. सो आपण काय घेतले, ब्रॅकेटच्या बाहेर, आणि उरेल काय मग, वाय मायनस एक्स. आता बघा हा वाय मायनस एक्स आहे, तो जर एक्स मायनस वाय लिहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, निगेटिव्ह साईन कॉमन काढावं लागेल. निगेटिव्ह साईन कॉमन काढल्यानंतर टू ला दिला आणि वाय मायनस एक्सचा काय झाला, एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड ऍज इट इज, झेड मायनस एक्स ऍज इट इज. बट हा काय कॅल्क्युलेट केलेला, आपण जे डॅश कॅल्क्युलेट केलेला आहे आणि आपल्याला काय पाहिजे, जे पाहिजे, जे इंटू जे डॅश इज इक्वल्स टू काय, वन. आताच तोच रिझल्ट आहे, फक्त जे आणि जे डॅशच्या फॉर्म मध्ये लिहितोय. ठीक आहे, आपण जे इंटू जे डॅश इज इक्वल्स टू काय, वन आहे, जे पाहिजे म्हणून जे डॅश वन अपॉन जे डॅश, आणि जे डॅश आताच कॅल्क्युलेट केलेला ही टर्म आपण डायरेक्टली काय केलेली आहे, पुट केलेली, आणि हा मायनस जे साईन होतं ते वन ला देऊन टाकला. ठीक आहे, दिस इज ऑल फॉर नाऊ. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड प्रॉपर्टी आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. थँक्यू.